चला। गणपति बाप्पा मोरया, आपण सगळ्यांचं अभिवादन अभिनंदन नमस्कार। आपण तिसऱ्या अध्यायात कर्मयोगात होतो, तर तिथून पुन्हा सुरुवात करू। मागच्या वेळेस आपण सातव्या श्लोकापर्यंत आलो होतो, आज आठव्या श्लोकापासून सुरुवात करू। तर काही श्लोक उच्चारण करू ठरलं आपलं त्याप्रमाणे, आणि मग त्याची व्याख्या। वाटते मागचे असे काही श्लोक राहून गेले होते, तर त्यांचे उच्चारण करून आजच्या एकदम श्लोकांचं। तर हे आज आपण चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा पाच सहा श्लोक म्हटलं उच्चारण केलं भगवद्गीतेचा छान। ते हे जे एक एक पाल मागे घेऊन मागचा सारांश करून पुढे जाऊ। कर्मयोग, कर्मयोगात आहो आपण तिसऱ्या अध्यायात। सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न विचारला होता की अरे तू मला आता याच्या आधीच ज्ञानाबद्दल सांगितलं की तू आत्मा आहेस, ज्याला आत्मप्राप्ती होते त्याला मग काही करण्यासारखं नाही राहत, काही करावं नाही लागत एकदा आत्मप्राप्ती झाली की, तर मग तू मला इथे पुन्हा युद्धाला का प्रवर्तित करता, पुन्हा जॉबला जा, पुन्हा मुलांना मोठं कर, कॉलेजचे ट्युशन भर, आपला घराचं टॅक्स भर, अजून भाड्याने दे, हे धंदे सगळे काम कर्म कशाला करायला सांगता? ज्ञानाचं जर महत्व आहे तर समाजसेवा कर, सरळ ज्ञान देणं, ज्ञान घेतो मी जातो आपला बस, बाकी काही आवश्यकता नाही। तर कर्मबंधम प्रहास्यसी आठवत असेल श्रीकृष्ण हलकासा हसून म्हणतो की अरे हे इतकं सोपं नाही आहे, ते म्हणणं तर बरोबर आहे पण हे ज्ञान असं सहज प्राप्त नाही होत, नुसतं सांगून नाही होत, ते स्वतःच स्वतःला आत्मसात करावं लागतं, आपलं आपल्याला समजून घ्यावं लागतं, आपली जाणीव आपल्याला कळायला लागते, आपल्याला भूक लागते ती आपली आपल्यालाच कळते, आपलं मन तळपतं ते आपल्यालाच कळतं, कोणासाठी काहीतरी खूप केलं आणि त्याची किंमत नाही झाली तेव्हा जे मनाचा विषाद येतो तो आपला आपल्याला कळतो, कारण कोणासाठी काहीतरी केलं, पे अटेन्शन, लक्षात, काहीतरी कर्म केलं त्याच्यानंतर ते लक्षात येत, खाल्ल्यानंतर भूक मिटली याचा जो तृप्ती आहे हा जो आनंद आहे तर खाणं हे कर्म झालं, हे ज्ञान कर्मानंतरच लक्षात येतं। पोहण्याचा आनंद काय आहे हे पोहल्यानंतर कळलं, नुसतं पुस्तक वाचून नाही, नुसतं लोकांचं ऐकून नाही कळलं, अंबाझरी तलाव पूर्ण पोहून कसा आनंद मिळतो तो जो करतो त्यालाच कळतो फक्त। त्या सगळ्याचं तात्पर्य काय, कर्म केल्यानंतर ते लक्षात येत, लक्ष आत, लक्षात, लक्ष आत येत, कळत। तर तो म्हणतो की नुसतं तुला ज्ञान मिळून नाही होणार हे, त्याच्यामुळे तुला इथेच थांबावं लागेल, हे युद्ध करावं लागेल, हे या युद्धभूमीवरच तुला या आत्म्याचं ज्ञान मिळेल, संग्रामात, संघर्षात, संघ सोबत, त्यात जे घर्षण होईल, संघाने घर्षण होत, संघ म्हणजे सोबत, गुणांचा संघ, आपल्या अवतीभोवती कोणी सात्विक आहे, कोणी राजसिक स्वभावाचे आहे, कोणी तामसिक स्वभावाचे आहे, आपल्या स्वतःमध्येच कधी सात्विकता येते। हे जे सुंदर दिवस सुरू आहे, श्रावण मास झाला, भाद्रपद सुरू झाला, शरद ऋतू सुरू झाला, आता ऋतू परिवर्तन झाला, तर आपोआपच गणपतीची सुरख सुंदर सुबक मूर्ती, तर आपल्यात आपोआपच सात्विक भाव जागृत होतात। तेच गेल्यानंतर नंतर काही दिवसांनी राजसिकता पुन्हा येते, अरे पुन्हा फोन लगा, पुन्हा हे याचं काय झालं, त्याचं तसं सुरू आहे, पॉलिटिक्स, दुसऱ्या देशांचं न्यूज यांचं त्याचं राजसिकता होते, कधी कधी आपल्यामध्येच अजून उलटे वाईट विचारतात, इतरांचं नुकसान होईल असे स्वतःचे, ते या एकाच शरीरात गुणांचा सांग घर्षण सुरू आहे। सोळावा अध्याय दैव आसुर संपत्ती विभाग योग, यात याचं विवेचन आहे। चौदावा अध्याय गुणत्रय विभाग योग, चौदावा अध्याय मी मागे म्हटलं तर खूप सुंदर आहे, वाचायला हवा, समजून घ्यायला हवा। त्यात श्रीकृष्ण म्हणतो की या गुणांमध्ये सतत संघ, या सतत घर्षण सुरू असतं,
आणि सगळ्यांमध्येही तीनही असतात. साधू संतांमध्ये सुद्धा गुरूंमध्ये सुद्धा तीनही गुण असतात. श्रीकृष्ण म्हणतो जर जर अस्तित्व आहे तर गुण आहे, गुण नाही तर अस्तित्वच नाही. जिवंत जर आहे, शरीरधारी जर आहे, तर हे तीनही गुण आहे. तीनही गुण असल्याशिवाय शरीर धारण नाही होत. फक्त मात्रा कमी जास्त आणि सामर्थ्य त्यांच्यामध्ये कुठल्या गुणात प्रबळ कोणता आहे ते कमी जास्त. दरवेळी एक गुण दुसऱ्या दोन गुणांना दाबून असतो. कुणामध्ये सत्वप्रधान वृत्ती, राजसिकता आहे, तामसिकता आहे, पण दाबून ठेवला सत्वप्रधान आहे, सात्विक आहे, आपल्या सत्वाची रक्षा केलेली आहे. हे जे मी ध्यानाच्या वेळेस म्हटलं, मन प्रसाद सौम्यत्व, मौन आत्मविनिग्रह भाव संशुद्धीर इत्येत तपो मानस उच्चते. कुणामध्ये राजसिकता दाबून ठेवते सात्विकतेला आणि तामसिकतेला खूप अजून 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 धमाधम धडाका. कुणामध्ये तमस प्रधान असतात, सात्विकता असते त्यांच्यातही, त्यांना इमानदारी आवडते. आपला नोकर चाकरी इमानदार त्यांना ठेवायचा, स्वतः बेईमान आहे, बेईमानांचे सरदार, पण आपले मोलकरीण आपला सेक्रेटरी मात्र त्यांना इमानदार ठेवायला ठेवायची इच्छा आहे. म्हणजे सत्वाचं कुठेतरी किंमत आहे मनात. इतर जगाचे दुश्मन पण आपल्या मुलाबाळांसाठी खूप जमा करून ठेवण्याची, कुठेतरी माया आहे, कुठेतरी प्रेम आहे, सात्विकता आहे. या गुणांचा संघ होतो आत्म्याला. आत्मा निर्गुण आहे, आपण स्वतः आपल्या मूळ स्वभाव गुण मुळारंभ जो गुण प्रारंभ निर्गुणांचा गणपती राया त्वं मूलाधार स्थितो नित्यम अथर्वशीर्षात जाते. सगळ्यांचा मूळ जे आहे आपला त्याचा आधार आहे तू. तर स्वतःच आपलं स्वरूप आत गेलं तर निर्गुण आहे, पण या गुणांचा संघ झाला आणि त्यांच्यात घर्षण सुरू झाला, संघर्ष सुरू झाला. तर श्रीकृष्ण म्हणतो या संघर्षातूनच तुझ्या तुला लक्षात येईल की सार सार काय, तथ्य कशात आहे, काय ग्रहण करायला हवं, काय सोडून द्यायला हवं, कशात अर्थ आहे, कशाला अर्थ नाहीये. नुसतं जाऊन बाजूला बसून नाही करणार, बघा म्हणून नाही करणार. क्रिकेटची मॅच सुरू असताना जो खेळतो तोच काही करू शकतो मॅच मधून. इथे नुसतं बघत राहणं, किती टाळ्या वाजायला, किती आरडाओरडी केली तरी जिंकू नाही शकत. हा संग्राम जर जिंकायचा असेल, या संघांमधून राम जर प्राप्त करायचा संग्राम, तर आपल्याला इथे उतरावं लागेल, या मैदानात टिकावं लागेल, थांबावं लागेल आणि भगवद्गीतेचा आधार करूनच पुढे जाता येईल. म्हणून तो हसून म्हणाला की अरे असं नाही ज्ञान मिळत, आत्म्याचं कर्म करावं लागेल आणि शरीर धारण केलं तर तसंही तुला खाण्यापिण्याच्या व्यवस्थेसाठी करावं लागेल. हे जे आता आपण श्लोक उच्चारण केलं, थोडक्यात मागच्या वेळेस सांगायचं तर मागचे दोन सत्र, कर्म केलं तर ज्ञान प्राप्त होईल. तर पण मग कर्म तर सगळेच करतात, सगळे ज्ञानी नाही झाले, कोणी ज्ञानी दिसत नाही, सगळेच तडपून राहिला. ज्ञानी जो जो ज्याचे गुरुचे आपली पचवलं, गुरु मिला तब जानिये मिटे मोह संताप, हर्ष शोक व्यापे नाही फिर गुरु अपने आप. गुणांमध्ये राहूनही जो निर्गुण अलिप्त है, क मल मळ चिखल मल, क संस्कृत म्हणजे कोणता, कुठे, प्रश्न आहे. क मल कुठे, मळ चिखलात राहून कुठे मळ नाही लागला. सगळ्यांमध्ये राहत असं नाही, तर स्वतःची सत्वाची रक्षा केलेली. तर ह्या याच्यासाठी कुठे सगळे कर्म, तर सगळे कर्म रत आहे, कार्यरत आहे, जे काय करणार आहे कर्मच सुरू आहे, पण ज्ञान नाही दिसत आहे. ज्ञान असतं तर टिकलं असतं. कभी न मीटे कभी न छूटे पिंड दुखांसे जिसे ब्रह्म का ज्ञान नहीं. ब्रह्म निष्ठ नाही दिसत आहे, ब्रह्मिष्ठ दिसतात आहे. तर तो म्हणतो हा, त्याचं कारण हे आहे. श्रीकृष्ण म्हणतो या कर्मयोगात कर्म करायचं होतं, जे काही करायचं होतं ते फक्त त्यातले शिकवण काय, ज्ञान काय, यातून मी काय शिकलो, यातून मी काय शिकलो, माझ्या स्वरूपाकडे नेलो. बाकी फळ सोडून द्यायचं होतं, प्रसाद समजून. तर उलट काय झालं, शिकवण बाजूला राहिली. आज जाऊन विचारच नाही केला, कुठलंही कर्म करायच्या आधी एक मिनिट घेऊन विचार नाही केला की हे मी कर्म कशासाठी करते, हे उद्यापन कशासाठी, हे पारण कशासाठी, हे लोकांनी हळदी कुंकू कशासाठी,
लोकांना बोलवणे, जे काही खुयोळाला पदार्थ बनवणे कशासाठी, हा फोन कॉल कशासाठी, हा शो बघतो आहे कशासाठी, हे मी इतकी नोकरी करतो इतका पैसा जमवतो हे कशासाठी, हा विचार कधीच नाही केला. आणि कर्म झाल्यानंतरही विचार नाही केला की इतकी माया लावली, इतकं केलं, मिळालं काय अजून काही, जे मिळालं ते आवडलं का, जे आवडलं ते टिकलं का. ते ज्या उद्देशाने करतो आहे करते आहे ते मिळत नाही, जे मिळते आहे ते आवडत नाही, जे आवडते आहे ते टिकत नाही, हा विचार केला काय. त्यातूनच शिकवण मिळणार होती, त्यातूनच ज्ञान प्राप्ती होणार होती. ते सोडून उलट फळ जे होत, जे सोडायचं होतं ते फळाला धरलं, अपेक्षारूपी फळ, आशारूपी फळ, ममता रूपी फळ. निराशेर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा, याच अध्याय तिसऱ्या अध्यायात पुढे 30वा श्लोक येईल. सुंदर श्लोक 30वा. अजून 4-5 सत्र लागतील तिथे पोहोचत. थोडस फास्ट फॉरवर्ड करून सांगतो, काल अमेरिकेत 2-3 सत्र असतात, त्यात एका सत्रात इंग्लिश मध्ये कर्मयोग सुरू आहे. तिथे आम्ही काल होतो त्यावेळी, तिथे मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्म चेतसा निराशेर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वर. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो या तिसऱ्या अध्यायात 30व्या श्लोकात 3:30, कि रे तू हे सगळे कर्माचे फळ माझ्यात सोड, तू त्यातली शिकवण स्वतःसाठी ठेव. हिरा हिरा स्वतःसाठी, हिऱ्याच्या अवती भोवतीचा कच, हिरा निघतो तो जमिनीतून निघतो ना, तो कळत नाही हिरा कशात आहे. माती गोट्यामध्ये, चिखलांमध्ये, दगडामध्ये, दगडाच्या आत, वरून कळतच नाही. ज्याची पारख, ज्याला पारख असेल त्यालाच कळतात. यात हिरा पारखी जे असतात त्यांनाच, इतर अदरवाइज कळत नाही. पण ज्याला पारख आहे तो काय, त्यातलं बाकी सगळं सार, तो कचरापट्टी, तो चिखल, माती गोटे, तो दगड ज्यातून हिरा निघाला, ते सगळं सोडून देतो आणि तो हिरा स्वतःजवळ ठेवतो. तसं तो म्हणतो की हे बाकीचे जे आहे ना, दगड, माती गोटे, हे सगळं माझ्यासाठी, मला ठेवून देतो. मी पाहतो इतर काही लोकांना याची आवश्यकता आहे, कोणाला माती हवी आहे, कोणाला दगड हवे आहे, कोणाला काच हवा आहे, कोणाला चिखल हवा आहे, ते सगळ्यांना मी पुरवठा करेल. तू तुझा आपला हिरा स्वतःजवळ ठेवून बाजूला होऊन जा. हे अर्जुनाला सांगितलं. मयी, मला सर्वाणि कर्माणि, तुझ्या सर्व कर्मांमधून निघालेली जी निष्पत्ती आहे, अपमान, मान, निंदा, स्तुती, यश, अपयश, हे फळ आहेत ना, त्यातून शेवट काय झाला ते तू मला माझ्या सोपी कर. संन्यस्य मयी सर्वाणि कर्माणि समन्यास कर, सोडून दे. संन्यास म्हणजे सोडून देणं, समन्यास म्हणजे चांगल्या प्रकारे, फर्स्ट क्लास, पूर्णपणे सोडून देणं. उलटीला जसं सोडतो आपण तसा संन्यास. इतकं खाल्ल्यानंतर, खूप जास्ती जेवण झाल्यावर उलटी केलेली, ती सोडून देतो, टॉयलेटमध्ये जाऊन वाहून देतो पाणीनी, पुन्हा नाही घेत, ग्रहण करत, त्याला संन्यास म्हणतात. तसं हे फळ पूर्णपणे सोडून देणं, जे होईल ते होईल, जसं आहे तसं. मयी कर्माणी मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य, आणि त्याच्या जागी तू काय कर, अध्यात्म चेतसा, आत्म्याकडे आत जाऊन, ती चेतना शक्ती जी आहे, ती लक्ष, त्यावेळी तुझी वृत्ती जी आहे, बुद्धी जी आहे, समजण्याची शक्ती जी आहे, विचार करण्याची तुझ्यामध्ये जी प्रवृत्ती आहे, आतमध्ये घर 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 मीटर फिरत राहते पूर्ण वेळ, ते कुठे ठेव, तुझ्या जो टॉर्च आहे, तुझे फ्लॅश लाईट जे आहे ना, तो बॅटरी तुझी अध्यात्माला, माझा विचार कर. श्रीकृष्ण म्हणतो किंवा स्वतःच्या आत्म्याचा विचार कर, फळांचा विचार नको करू, मान अपमानाचा, निंदा स्थितीचा. एक तर तू त्यांचा विचार करू शकतो किंवा यांचा विचार करू शकतो. जीवनभर इकडे लावून पाहिलं तू बॅटरी आपली प्रकाशात, त्याच्यातून वाईटच मिळालं. आता इथून सोड, माझ्यावर सोड, इकडे ठेव, आत आत बॅटरी टाक स्वतःच्या. काय आहे ते पहा, मी तुला दिसेल, मी आहे तुझ्या आत, दाता है. मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्म चेतसा निराशी निर्ममो भूत्वा, आशा रहित नको, भीख नको मागू, भीख आशा न, आस नको टिकी, मिळेल, कोणी येईल, कोणी करेल, कोणी देईल, कोणी गोड बोलेल, कोणी थोडी आस्था, फक्त माझ्यात आस्था ठेव. ईश्वर म्हणतो आत्म्या आत जाऊन,
शरीरधारी मध्ये असताना कुठे हो, तिथून दुःख विषादच मिळत, त्यातून ममता हुटाव। तुलसी ममता राम से, समता सब संसार, राग न द्वेष न दोष दुख, दास गए भव पार, सियावर राम चंद्र की जय। ममता फक्त त्या श्री रामात। पुत्रांमध्ये पति पत्नी मित्र इष्ट सगे स्वरे, हे व्यवहारासाठी सम, यांच्यासोबत समता, सगळ्यांसाठी समता। ममता, ममता म्हणजे माझा असण, माझेपणा, आपुलकी, मात्र एक रामात। तर निराशे निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वर, तापरहित संतापरहित, फ्रस्ट्रेटेड नको हो, एंग्झायटी नको ठेव मनात, विषाद नको ठेव की जिंकू की नाही जिंकू हे युद्ध, हा संग्राम, हे संघर्ष, हा वादविवाद, हे वर्चस्व प्रस्थापित करण्याची जी वृत्ती आहे की मुख्य कोण, श्रेष्ठ कोण, मोठं कोण, मान कोणाला, ये झंझटीत नको, त्यांनी ताप वाढेल डोक्यातला, ताप रहित होऊन जा, ते मला डिसाइड कर, मी ठरवतो कोण शेवटी, शेवटी ठरेल श्रेष्ठ कोण होत ते। तसे वयोमानाने वयोवृद्ध आहे, वयोमानाने श्रेष्ठत्व नाही, ते शरीर, शरीराचं वयोमान। आत्मा तर अनादि आहे, अनंत आहे, सगळ्यांमध्येच आत्मा आहे, तर सगळेच एक वयाचे हे सत्य आहे, सगळ्यांचं वय एकच आहे। कोणती लाट म्हातारी, कोणती लाट वयोवृद्ध, आणि कोणती लाट लहान बाळ, कुठल्या लाटेने कुठल्या लाटेला मान द्यावा, कुठल्या लाटेने कुठल्या लाटेवर वर्चस्व प्रस्थापित करावा, कुठल्या लाटेने म्हणावं की मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मी मोठी आहे, माझा मान, त्याला काही अर्थ नाही। सगळ्यात लाटा केव्हा निघाल्या, केव्हा झाल्या, कोणाचं कोणाचं माहित नाही। आरशात पाहिलेला कोणी म्हणाल की अरे पहिले मी पाहिलं होतं, त्याच्यामुळे हे प्रतिबिंब आहे, मी श्रेष्ठ आहे। आज तर हजारो येऊन निघून गेलं समोर जाऊन, आरशातल्या प्रतिबिंबाचं काही वय नाही आहे। तसंच शरीराचं वयला काही अर्थ नाही आहे, त्या झंझटीत न पडावं, तिथे मन अडकून न जावं म्हणून हा उपदेश होता। तर थोडक्यात सांगायचं तात्पर्य, कर्म करायचं होतं आपल्या शिकवण्यासाठी, आतल्या विचारासाठी, आत काय समजलं याच्यासाठी, फळ बाहेरच्यासाठी नाही, फळ हरिअर्पण। मग ते सोडणार कर्म बंधन नाही होत, मुक्ती करणार कर्म, पण उलट झाल्यामुळे अजून बांधल्या गेलो। तर इथपर्यंत आपण आलो होतो की मागच्या वेळेस आपण काय करतो, जो नुसतं बाहेर बाहेरून खूप इंद्रिय निग्रह करून, टीव्हीचा रिमोट ला पाहून ठेवून किंवा भाज्याच फक्त चांगल्या आणून, पण आत मनात खूप इच्छा सुरू आहे, खाण्यापिण्याची इच्छा खूप आहे, फक्त खात नाही, खूप एक उपास सुरू आहे, मनात खूप विचार रवंत सुरू, याचं कसं असेल, त्याचं कसं असेल, पण ठरवलं की 24 तास फोन नाही उचलायचा, तर तेवढ्याने नाही होत तो म्हणतो। ते जे मी ध्यानाच्या वेळेस म्हटलं आजच्या की खाली गरम तव्याखाली गॅस सुरू आहे, शेकोटी शेगडी सुरू आहे, धगधगती, आणि वरून चिंतोडे टाकून झालं, ते म्हणतो तेवढ्याने नाही थंड होणार आहे, मुख्य पहिलं काम काय कर, है ना, तुझ्या घोड बैलगाडीच्या बैलासमोर गाडी ठेवून नाही होणार बाबा, गाडी समोर बैल ठेवा लागेल तुला, बैल वेगळे केलं, ते चारा चरायला दिला, आणि आता जायची वेळ आली, पुन्हा चला खेड्यातून बाहेर पडायचा, पंढरीची यात्रा करायची, आता तू बैल आणले पण त्या गाडीला समोर ठेवलं, बैल मागे ठेवला, तर किती वेळ ढकले तू, कसं कुठे जाईल ती गाडी, बैलाला समोर ठेव, पहिले आग बंद कर मनातली, मग वरून निग्रह जे काय पाहायचा जेवढा जसं जसं आवश्यक तेवढं खाण्यापिण्याचा, पहिले मनात विचार कर, आजपर्यंत कुठे आलो, कुठपर्यंत नेऊन सोडलं ह्या खाण्यापिण्याने, काय प्राप्ती झाली, प्राण्यासारखं जीवन प्राण्यांनाही खायला मिळतंय, प्राणी खातात, मोफत मध्ये मिळतंय त्यांना, तर प्राण्यासारखं जगून काय मनुष्य देहाची प्राप्ती झाली, आतला बंद कर पले, आणि मग बाहेरून जेवढं जसं आवश्यक जेवढं जमते, आपोआपच आतलं बंद होईल, तर तवा थोड्या वेळाने आपोआपच थंड होईल, खूप लवकर करा असेल तर वरून पाणी टाक ठीक आहे, नाही टाकलं तरी थंड होईल, तपतपता मन आहे,
संतप्त चित्त झालाय, गरम दिमाग जे झालाय ते आपोआप शांत होईल, थंड होईल, आतली शांती जर प्राप्त केली तर भगवद्गीतेच्या रूपाने. तर या श्लोकात ते म्हटलंय, किंतु हे अर्जुन, आजचा पहिला श्लोक, जो पुरुष मन से इंद्रियों को वश में करके अनासक्त हुआ समस्त इंद्रियों द्वारा कर्मयोग का आचरण करता है वही श्रेष्ठ है. आसक्त नहीं, अनासक्त. सक्त म्हणजे जबरदस्ती, सक्ती आहे. आसक्त अशा ठिकाणी येऊन पोचला, अशा ठिकाणी जाऊन बसणं, तिथेच थांबणं, तिथे वश झाला, कोणीतरी जबरदस्ती चाबूक फटके मारून करावं लागतं. आसक्त जसं कोणाला दारूची आसक्ती होते, कोणाला टीव्ही पाहत बसण्याची आसक्ती होते, कोणाला पूर्ण वेळ अंगठ्याची आसक्ती, फोनवरून सतत पाहत राहतात, सतत 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 सोशल मीडिया, थोड्या थोड्या वेळाने पुन्हा इकडे, थोड्या थोड्या वेळाने इकडे, कोणतरी जबरदस्ती मन इकडे करत असल्यासारखं, इथे पाहत होतं दुसरं पुन्हा मन इकडे होते, कोणतरी हात जबरदस्ती अंगठा आजा असा सुरू करत असल्यासारखं, अशा ठिकाणी येऊन पोहोचले, सवय करून करून की सक्त झाले, बांधले गेले गध्यासारखे घोड्यासारखे, त्यांना जबरदस्ती आता जावं लागतं तिथे. अनासक्त तसं नसणं, तिथून हळूहळू सुटका करणं आपली, हे लक्षात येणं की मला कोणीच बांधलं नाही, माझी मान मध्ये झटका देऊन कोणीतरी इकडे नाही करत फोन करे, फोनकडे कोणीतरी मध्येच जण माझा अंगठा ठेचत नाही त्या फोनवर दाबण्यासाठी, कोणीच नाही, मीच केलं आतून स्वतःला. तर जसं मी तिथे गेलो तसं तिथून निघूही शकतो, त्या ज्या मार्गाने वाटचाल केली त्याच मार्गाने परत येऊ शकतो. हळूहळू तिथे पोहोचलो मी, एकदम कोणीतरी फोन आणून दिला पहिल्यांदा, त्या एकदम सोशल मीडियाला आसक्त नव्हतं, एकदम टीव्ही पहिल्यांदा जीवनात आला, ते एकदम दुसऱ्या क्षणी आसक्त होऊन नव्हतं गेलो. जसे जसे जीवनामध्ये मित्र झाले, नातेवाईकाने, एकदमच धडाधड त्यांचे पकडतो, थोडं केलं मग पुन्हा थोडं केलं मग पुन्हा थोडं केलं, असं करत 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 आता अशी स्थिती आली, थोडस थोडं दारू पण पाहिलं, पुन्हा थोडे केली, थोडे असं करत करत मग गेलं, तसंच थोडं 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 उलट येऊ शकते. एक एक चार पावलं दहा पावलं करून समोर गेलं तर एक एक चार पावलं दहा पावलं करून उलट येऊ शकतं. पण निग्रह हवा, हिम्मत हवी, प्रयत्न हवा, धैर्य हवा, धीर गंभीर अवस्था हवी. शनै शनै उपरमय बुद्ध्या आत्मविधृतया आत्मसंतम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत चिंतयेत. सुंदर श्लोक आहे सहाव्याध्यायात ध्यान योगात. शनै शनै म्हणजे हळूहळू, धीरे धीरे, धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, धीरज सबका मित्र है, करी कमाई मत खोय. घसरू नको जा, पुन्हा पिसलू पुन्हा घालून नको देऊ, मन समजवलेलं शांत झालेलं पुन्हा तिथे नको जाऊ, आपलं तोंड मारायला गेलं तर चपाक पुन्हा थापड बसेल. इतकी स्वतःची अस्मिता राखून स्वतःचा मान, आत स्वतःचा स्वाभिमान जर कमावला आहे, स्व अभिमान लक्षात आला की अरे नाही मी असं कुत्रा नाही आहे की जेव्हा पाहिलं त्या पोळीचा तुकडा टाकला, जेव्हा पाहिलं त्या हाड करून हकलून दिला, कुत्रा नाही आहे मी. आपलं स्व दर्शन करून अभिमान, कोणावर परावलंबी नाही आहे, मला माझा आनंद माझ्याजवळ स्वतःजवळ आहे, मला नाही तुकडे मागे फिरावं लागत मानाचे स्तुतीचे. ते स्वाभिमान म्हणून ही जी कमाई जी सुरू आहे ती करी कमाई मत खोय, धैर्य धर, पुन्हा त्याच दिशेने वाटचाल सुरू ठेव. शनी शनिवार, तर शनी जो ग्रह आहे तो हळू चालणार आहे. शनी म्हणजे हळू, धीरे धीरे संस्कृत मध्ये सॅटर्न चे ऑर्बिट. तर शनै शनै उपरमय हे श्रीकृष्णाचे वचन आहे, अर्जुनाला केलेला उपदेश पुढे की होईल रे बाबा हळूहळू, जर तू असं एक पाऊल पुढे आणि एक पाऊल मागे, एक पाऊल पुढे एक पाऊल मागे नको करू, तिथल्या तिथे राहशील तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. एक छोट पाऊल घ्या लागेल, जेवढं होतं तेवढं घ्या, मोठी छलांग नको लावू, छोटस पाऊल कर, थोडस निग्रह कर, आज एवढंच ठर कमी, आठवड्याभर तेवढंच कर, महिन्याभर तेवढंच कर, पक्क कर, मग दुसरं छोट पाऊल घे. बस पुन्हा नाही यांच्यावर परावलंबी जीवन नाही जगायचं. जितके दिवस शरीर राहील तितके दिवस राहील, शरीर तसंही मी नाही,
खूप मिळाला शरीराने, परावलंबी जीवन तर काय जीवन, समृद्ध खूप साम्राज्यापेक्षा, जेवढं शिवाजी महाराजांचं घोषवाक्य प्रसिद्ध वाक्य, पारतंत्र्याच्या श्रीखंडपुरीपेक्षा स्वातंत्र्याची भाकर भाजी बरी, आम्हाला आमच्या जिजामातांनी जिजाईनी शिकवलं, शिवोबा म्हणायचे. हे इंग्रजांचं मुघलांचं राज्य किती समृद्ध असलं तरी पण ते परतंत्र आहे, आपली भाकर भाजी खाऊ पण आपलं स्वातंत्र्याच स्वतंत्र. विषाद ग्रस्त होऊन नाही, दुःखी पीडित होऊन नाही, दुसऱ्यांना शिवाय शाप देत नाही, लांछन देत नाही, हे असेच आहे, बेकार आहे असं नाही. समजेने ज्ञान ऍक्च्युअली खरंच सत्य काय आहे ते खरोखर तेच तेच बरोबर आहे, या दृष्टीने प्रसन्नतेने आनंदाने क्षमाभावाने इन्क्लुझिव्ह राहून सगळ्यांना आलिंगन देत, आपल्यामध्ये समावून घेऊन, विक्षिप्त होऊन नाही, विक्षेप नाही, वैराग्य भावनेने नाही, अनुरागाने प्रेमाने सगळ्यांना आपलं समजून, हा गोड श्रीकृष्णाचा मार्ग आहे, भगवद्गीतेचा मार्ग आहे, प्रेमाचा मार्ग आहे, शेवटी पोहोचण्याचा मार्ग आहे. तो म्हणतो शनय शनय हळूहळू उपरमय उपराम हो उपरती हो दुसरीकडे रती हो. इथे जी रती झाली आहे, आपल्याला कोणी विचारते की नाही, आपल्याशी कोणी बोलते की नाही, आपल्याला कोणी आनंद देते की नाही, आपल्याला कोणी कॉल करते की नाही, आपल्याला प्रमोशन मिळते की नाही, आपला पैसा वाढतो की नाही, मुलंबाळ ठीक, तर इथून रती काढून उपरती करणं, दुसरीकडे रती राहणं, इथ्यातच जो राम वाटत होता तिथून काढून खरोखरच्या रामात ते उपराम. शनय शनय उपरमय बुद्ध्या आत्म विध्रुतया, ध्रुव धैर्य धारण करून, बुद्धीनी विचार करून, आपल्या बुद्धीला आपल्या आत्म्यात लावून, आत आत्म्याच्या सुरुवातीला काय आत म आहे, मी आहे, आत्मा काय आत म आत मी आहे, तो ईश्वर सतत म्हणतात बुबुक बुबुक बुबुक, छातीवर हात ठेवून पा, मैं हूं ऐकत आहे, ऐकू येईल, मी आहे आत म, मोहनचा म आत मोहन आहे, आत मी आहे, आत मी तोच आहे आपला खरा आत्मविधृतया. आणि मग एकदा बुद्धीने सकळला तो फर्स्ट क्लास प्रिस्क्रिप्शन लिहून दिलंय महाडॉक्टरनी महावैद्यानी कृष्णरूपी डॉक्टरनी, घे ही औषध घे, आत्मसंस्थम मन कृतो, आपल्या मनाला आतच ठेव. एकदा कळलं तुला, एकदा कळलं की तू बादशाह आहे, मी तुझ्या आत आहे, तू आणि मी एक आहे, तुला तुझं जीवन परावलंबी नाही, कोणाचीच तुला आवश्यकता नाही, शरीराला आवश्यकता आहे पण शरीर राहील तितकं राहील. आत्मसंस्थ मन कृत्व, मनाला आत ठेव, न किंचित भी चिंतन, कोई चिंता नहीं फिर, मनवा बेपरवा शान के शाह, फर्स्ट क्लास जीते उरलेलं जीवन जितके क्षण राहिले असेल, जितके दिवस जितके वर्ष 10, 15, 20, 3, 2 कोणाचे जितके जे काय वर्ष राहिले, निश्चिंत जीवन, चिंतारहित जीवन, आत्मसंस्थ मन कृत्वा न किंचित अपि चिंतयेत, मग त्या आत्म्याला थोडी सुद्धा किम चित, कुठे थोडी सुद्धा कुठे आहे किंचित, म्हणजे न किंचित अपि चिंतयेत, तर हे जीवन असं होऊ शकतं, उत्कृष्ट जीवन होऊ शकतं, फर्स्ट क्लास प्रेमात डुबलेलं जीवन होऊ शकतं, मस्त दमादम चला चल स्वच्छ सुंदर पाण्याने आपली वीर छल भरू शकते, निर्मल जल, निर्मल जल जन मन सोही मम पावा, छल छिद्र कपट नमोही भावा, तो सुंदर सात्विक शुद्ध श्रीराम पुरुषोत्तम म्हणतो, माझ्यापर्यंत तेच पोहोचू शकतात, तर आपल्या मनातलं मळ सोडून देऊन सब सबको क्षमा सबको माफ, आजपासून बादशाह बनून जाणं, माफ माफी देत जाणं, राजाला माफी मागतात ना तो बादशाह बनना, सबको माफ कर दे, ले तू भी माफ, तू भी माफ, तू भी माफ, माफ माफ माफ, चलो जाओ निकलो, आगे निकलो, भागो, छोड़ो, छुट्टी करो हमारी, है ना, तो निश्चिंत न किंचित अपि चिंतयेत, हा कर्मयोग, जे करणं आवश्यक आहे ते केलं,
पण अडकून नाही गेला तर तो कर्मयोग तिसरा अध्याय. तर तो म्हणतो की जो मनात यस्त यह तू इंद्रियाणि मनसा, की इंद्रियान मनानी नियमित ठेवून आरभते अर्जुन कर्मेंद्रिय ही कर्मयोगम असक्त विशेषते. विशेष कर्मयोग त्याचा सिद्ध होतो जो आतूनच नियंत्रण करतो. हात जे जातात खायला ताटापर्यंत, जे नको खायला डायबिटीज आहे, जे काय हार्ट अटॅक आहे, वड जे ज्याला जो रोग असेल त्याला, तो हात स्वतःने जात आहे. मी आतून बसून सांगतो अरे जा 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 ते गोड घे, थोडस अजून एक घेऊन घे, अजून एक पोळी साखरेची टाकून दे, चमचा अजून टाकून दे. डोळे बुबुळ जबरदस्ती तिकडे नाही जात आहे. बुबुळांमध्ये स्वतःची ताकद नाही आहे ते पाहण्याची. ही लुली आहे, ही तर पडून राहते तोंडात. लुली लंगडी आहे ही, आपण ताकदीने जाऊन बडबड बक 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 बकवास नाही करू शकत, शिवा शाप नाही देऊ शकत, इकडच्या तिकडच्या चांभार चौकशा नाही करू शकत. मी या लुलीला उचलतो आणि हलवतो तेव्हा ती मग निंदा असतो ती करत जाते. आणि हे कानाची जे भोक आहेत, छिद्र आहेत, तेव्हा मी जेव्हा लक्ष देतो कोण काय म्हणते लक्ष देण्याचे, तेव्हा त्याचा काही होत आत जाऊन. तर कंट्रोलर मी आहे, नियंता मी आहे, शास्ता मी आहे त्याचा. हे तर नुसते कर्मेंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय जे आहेत आणि त्याच्या आत बसलेला माझा मी जो आत्मा आहे तो घोडेच काय सारथी जिथे नेल तिथे जाय. लगाम खेचली तर स्लो हळू थांबेल, जोरात खेचले तर जागच्या जागी थांबेल घोडा. चाबूक मारला हिंटर मारला तर अजून त्याला लक्षात की अरे जोर जोरात जोरात झाला, अजून मारून आला, अजून धावला, अजून मारून आला, अजून धावला, लगाम ओढायला लागत. लगाम इकडे ओढली त्याची मान तिकडे होईल तर दिसेल की अच्छा इकडे जा म्हणतोय. लगाम जर इकडे ओढली जो चालवतो तर लक्ष देऊन पाहिलं तर कसे लगामीने कंट्रोल करतो. लगाम इकडे ओढली तर काय त्याची मान अशी इकडे होते, त्याला त्याच्या इकडे जाण्याचा प्रयत्न करता. तर जशी लगाम ओढेल त्याच्या त्याच्या दिशेने तुझ्याला लागेल हळू स्लो. हे सगळं आत बसलेल्या सारथीमध्ये पार्थ सारथी आत आहे. आपल्या हातात आपल्या इंद्रियांची लगाम आहे, आपण ठरवू शकतो, आपण कंट्रोल करू शकतो कुठे तोंड मारायला जात आहे, कुठे थापड खायला जात आहे. पुन्हा की आपल्या आतमध्ये आपल्या पार्थ सारथी सोबत बसायचं आहे. श्रीकृष्णाचं नाव आहे पार्थ, म्हणजे पृथापुत्र अर्जुन त्याचा सारथी, त्याच्या रथीचा, त्याच्या रथाचा सारथी, त्यामध्ये साथी आहे. रथ तर ठीक आहे पण सार सार सांगणारा साथी, सारथी सार रथी, बरोबर योग्य दिशेने नेणारा तो माझ्या आत बसलाय, तुझ्या आत बसलाय तो पार्थ सारथी. त्याच्या हाती जर आपली बागडोर दिली, त्याला जर म्हटलं की तू नाही जिथे न्यायचा तिथे, पण त्याच्यासोबत एक होऊन, तर मग कर्मेंद्रियांची काही आपल्या जबरदस्ती नाही. या श्लोकाचा हा अर्थ होता कर्म इंद्रिय ही कर्मयोगम असक्त सविशेषते. मग कर्मयोग सिद्ध होईल. पुढच्या श्लोकात आठव्या श्लोकात हिंदीत संस्कृत मध्ये तर वाचला आपण, तू शास्त्र विहित कर्तव्य कर्म कर क्योंकि कर्म न करने की अपेक्षा कर्म करना श्रेष्ठ है, तथा कर्म न करने से तेरा शरीर निर्वाह भी सिद्ध नहीं होगा. कर्मच न करण्याला नाही म्हटलाय, आपण याच्या आधी बोललो याच्याबद्दल. कर्मणी एव ही अधिकार असते, मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतु मा ते संगोस्तु अकर्मणी. दुसऱ्या अध्यायात जे आपण प्रसिद्ध त्यांनी सांगितलं होतं ते एक मिनिट घेऊन पुन्हा जाऊन तिथे विचार करू. काय म्हटलं होतं पहिलेच, कर्मणी एव ही अधिकार असते, कर्मण्येव अधिकार, तुझा अधिकार तुझ्या अधिकारात तुझ्या कंट्रोलमध्ये एवढंच आहे. अधिकार म्हणजे चॉईस. जो अधिकारी असतो, वित्त अधिकारी जी कुठला अधिकारी, त्याचं चॉईस असतं, म्हणून त्याला पटवतात लोक, पैसे केलं जात कि हा चॉईस कर, तो चॉईस कर, सिलेक्शन कर. अधिकार म्हणजे अधिकृत. तर
तुला चॉईस काय आहे, कर्म करायचं आहे की नाही करायचं आहे, बस एवढंच. कर्म आणि एव ही ओनली, यू ओनली हॅव द चॉईस इफ यू वॉन्ट टू डू ऑर नॉट डू. करणार तर कर, नाही तर मत कर. अर्जुनालाही म्हटलं त्याने है ना पुढे की हे तू निमित्त बनला बनवतोय तुला युद्धाचं, तुला नसून करायचं ठीक कधी, याच्यामुळे तू नाही लढला तर धर्माची हानी होईल, धर्माला ग्लानी होईल, अधर्माचं राज्य असं नाही होणार. मी अवतार घेतलाय त्याच्यासाठी, यू और विथ और विदाउट यू, तुझ्या सहित किंवा तुझ्या रहित, हे दोनच राहील. हित सहित किंवा रहित, हिताला धरून किंवा हिताला सोडून. आपलं हित कशात? ईश्वरासोबत जर आहे तर सहित आहे. तर कर्मणि एव ही अधिकार असते, मा कधी नाही फलेषु, कदाचन कधीच नाही तुझा अधिकार, तुझा चॉईसच नाही आहे फळ काय मिळेल. यू हॅव नो से इन इट, यू हॅव, तुला कोणी, तुला शक्यच नाही आहे. ही म्हटलं जोर जोर देऊन, मा फलेषु कदाचन, कदाचन नेव्हर एव्हर, कधीच तुला चॉईस नाही की याच्यातून मला असं होईल की तसं जिंकेल की हारेल, चांगलं म्हणतील की वाईट म्हणतील, येऊन थांबतील की बोलतील की नाही बोलतील, की काय मान होईल अपमान होईल, प्रसिद्धी होईल की अप, ना माझं चांगलं होईल की वाईट होईल, शरीर टिकेल जिवंत राहील की मरेल, याच्यातून चॉईसच नाही आहे. कर्मणि एव ही अधिकार असते, मा फलेषु कदाचन, म्हणून मा कर्म फल हेतुर्भू, कर्म फळाचा हेतू बनून नको तू. दीन होशील, हीन होशील, दयनीय अवस्था होईल, रखडला जाशील, घासडला जाशील, रक्त बंबाळ होशील, थापडा सगळीकडे थापडा खायला लागतील, मरून जावं लागेल. फळासाठी जर कर्म केलं तर जीभ कुत्र्यासारखी जीभ खाली सतत लाला, इथून शेपटी हलवा लागेल लोकांसमोर. थोडासा एक हाड टाकून दे, थोडासा एक तुकडा टाकून दे, म्हणून तसं नको करू. मा म्हणजे नाही, नको. मा कर्म फल हेतु भू, भू म्हणजे होणार. कर्माच्या फळाच्या अपेक्षेने नको कर्म करू. परंतु मा ते संगोस्तु अकर्मणी, तू म्हणजे बट, परंतु ते कर्माला सोडलं असंही नको करू. कर्माला नको सोडू, कर्म फळाला सोड. सूक्ष्म तिने विचार केला तर इथे काय म्हटलंय की शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, जे धरून जे योग्य आहे, जे समजलं, शास्त्र संत आणि गुरु हे तीन पैकी कोणाचे उपदेशाप्रमाणे चाल. शास्त्र काय? भगवद्गीता शास्त्र. संस्कृत समजत नसेल, आवडत नसेल, वेळ नसेल, तर मग संतांचे आणि मी ते कबीराचे, तुलसीदासाचे किती सतत सांगत असतो की आवाचो रामचरित मानस. आता जे म्हटलं तुलसी ममता राम से समता सब संसार, किंवा आता जे जागृत सांग त्या भारत भूमी श्रेष्ठ भूमी, किती 10, 50, 20 आत्ता जिवंत संत आहे तिथे त्या भूमीवर. त्यांचे कोणाचे सत्संग वचन ऐकून? नाही शास्त्र तर संत, आणि नाही शास्त्र नाही संत, एक कोणी सद्गुरु धारण करा. गीता मे परमो गुरु, श्रीकृष्णाने गीतेला गुरु परमगुरु रूपाचं म्हटलं. नाहीतर जिथून असा तो जरा खजिना, सगळे गुरु तिथून घेतात आणि मग सत्संग त्याचा होतो. असा खजाना, असा समुद्र जिथून हे गुरुरूपी बादल उठतात, हे ढग इकडे गेला आणि सुंदर गोड पाणी बरसला, हा ढग इकडे गेला आणि बरसला, या गुरुने इथे सत्संग केला, या गुरुने तिथे सत्संग केला, पण सगळे सगळे ढग कोण पाणी त्या समुद्रातून आणून राहिले. भगवद्गीता रूपी ईश्वराचे वचन आहे. तर शास्त्र संत और गुरु हे असं विधान आहे. ह्या तीनला संमत जे असेल ते कर्तव्य कर्म. तर जे आपण समजा कोणी चापलूसी करत असेल, समजा कोणी दुसऱ्याची निंदा करत असेल, म्हणजे आपण तर मनात विचार कर की अच्छा मी माझ्या गुरु समोर जर हे विचार केला असं बोललो असतो तर ते मान्य असतं का त्यांना? समजा मी विचारलं असतं की गुरु हे थोडस मला टॅक्स जे ओलत पालत करण्याची चान्स आहे करू,
तर गुरुनी हो म्हटलं, कर म्हटलं असतं की नाही म्हटलं असतं, नाही म्हटलं असतं तर मग नाही कर. किंवा आता हे जे मी संतांचं ऐकतो टीव्हीवर लावतो, आस्था चॅनलवर, सोनी चॅनलवर, जे काय त्याच्यात जे सांगतात, त्याच्यापैकी त्याच्याप्रमाणे जे हे जे मी कोणाची निंदा करतोय फोनवर, त्यांच्या मागे त्यांच्याबद्दल वाईट बोलतोय, ते संत म्हणाले असते का ठीक चालू ठेव, ठीक आहे काय हरकत नाही, कर कर निंदा कर चालतंय. त्यांनी म्हटलं असं नाही तर मग नको करू. शास्त्र भगवद्गीतेच्या अनुसार रामायणाच्या प्रमाणे शास्त्रांमध्ये म्हटलं छल छिद्र कपट मोही न भावा, निर्मल मन जन सोही मम पावा. तर संत, शास्त्र आणि सद्गुरु या तीनला अनुसरून जे आहे ते कर्तव्य करावं. तर समजा मी म्हटलं की अरे माझ्या मुलाबाळांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था एवढी जी ठीकठाक राहू शकतील असं करू का, तर गुरु काय म्हणतील नाही नाही अरे ते तर कुत्रे सोड त्यांच्या ना. गुरु म्हणते हो बेटा तेवढं नक्की मेहनत कर, कमाई कर, तुझ्यावर सोपवलाय तेवढे जीव तूच आणून ठेवलाय संसारात जगात, तर त्यांची व्यवस्था करणं आवश्यक आहे. जोपर्यंत ते आपला पायावर नाही उभं राहत जरूर कर. गुरु सांगतील, संत सांगतील, शास्त्र सांगेल हो पैसा कमवायला हवा, किती कमवायला हवा हे विचार पुढे. तर काय सांगतात पा, तर मग तिथे कर्तव्याची रेष आखल्या जाईल की तेच कर्म आहे, एक रेष आखली गेली त्याच्या इकडे धर्म आहे त्याच्या तिकडे अधर्म आहे. महाभारताचे युद्ध सुरू व्हायच्या आधी आठवत असेल सांगितलं ती गोष्ट, पण माहिती असेल ऐन शंख नाद व्हायच्या आधी युधिष्ठिर महाराज रथावर उतरून कौरवांच्या दिशेने चालायला लागले. वाटलं सगळ्यांना वाटलं की अरे हा संधी करायला जातोय की शरणागत व्हायला, की सोडा हारलो म्हणून कबूल करावा. दुर्योधन तो छाती ठोकायला लागला, देख मेरे को, मैं जानता था कि टिक नहीं पाएंगे, युद्ध के पहले ही इनका पराभव हो जाएगा. आता तो येतोय म्हणे की घुटने टेकेल म्हणे की ठीक आहे बाबा हारलो. पांडवांनाही वाटलं की काय माहिती काय सुरू काय करतोय हा, सगळे चिंतित. तो गेला ऐन शंखनाच्या आधी, हे गीतेच्या नंतर युधिष्ठिर महाराज, अर्जुन तर तयार झाला बस बिलकुल, आणि तो जाऊन आपली रेष आखतो बाणाने, म्हणतो की अरे बस मी हे शेवटचं संधी देत आहे, ही रेष आखली, दोन्ही युद्धच करायला टिकले, सेम कर्म, दोघही एकमेकांचा जीव घ्यायला टपल्यात, कर्म तेच आहे, सगळे तेच कर्म करतात, पण ही एक रेष आखली. याच्या इकडे मात्र जे होत आहे ते धर्माला धरून आहे, आणि याच्या तिकडे जे होत आहे ते अधर्माला धरून आहे. इकडून जे लढतील ते शेवटी टिकतील राहतील, तिकडून जे लढतील ते शेवटी नाश होईल त्यांचा. ते युधिष्ठिर म्हणतो मी अजूनही तुम्हाला शेवटची संधी देतो, कोणाला जर अधर्माची साथ सोडून धर्माला युद्ध नका करू नये म्हणताय, युद्ध करायला तर मी पण आलो आहे, पण धर्माकडून युद्ध कर, धर्मासाठी झट, धर्माच्या उद्धारासाठी. धर्म रक्षति रक्षित, तू धर्माची रक्षा करेल तर धर्म तुझी रक्षा करेल. रामकृष्ण संघामध्ये उपनिषदांमध्ये धर्मरक्ष, तर हा धर्म स्वधर्मे निधनम श्रेय याच अध्यायात पुढे येईल. परधर्म भयावह, तर गुरु शास्त्र संत जरूर सांगतो हो बेटा हा तुझा धर्मात आहे नक्की कर, पण किती करू, त्यांच्या मुलांसाठी जमा होईल एवढं तुम्हाला संधी आहे, थोडेसे अजून बदमाशी करू शकतो, नाही तर अजून थोडं ते प्रमोशन लोकांच्या पायावर पोटावर पाय देऊन करू शकतो. ते म्हणते नाही नाही कमवाया कमावणं धर्म होता, पण यथा योग्य औषध होत तेवढं धर्म होता, तेच कमवणं आता विष होईल तुझ्यासाठी अधर्म होईल. थांब, उरलेला वेळ, उरलेले श्वास, उरलेलं आयुष्य, उरलेलं जीवन, उरलेली चैतन्य चेतना शक्ती अध्यात्म चेतसा आत्म्यामध्ये लाव, आवश्यक तेवढं कर कर्म, बाकी मुख्य शिकण शिकण्यासाठी तुझा जन्म. मनुष्य कुत्रे मांजर किडा मच्छर कासव मासोळी शिकू नाही शकत, ते शरीरापुरते शिकू शकतात, त्यांनी आत्म्याचं ज्ञान नाही. मी कोण हे नाही समजू शकत त्यांना, पण तुला जरूर समजू शकता. तर तू तिथे उरलेलं आपलं संचित तिथे लाव. तर हा ते झालं शास्त्रवेद कर्तव्य कर्म, हे आपल्याला स्वतःच्या बुद्धीने समजू शकतं, आणि नाही समजलं तर शास्त्र आहेत, संत आहेत, गुरु आहेत. त्याच्यामुळे असं कोणी नाही एक्सक्यूज करू शकत की अरे मला मी कन्फ्यूज आहे, चूक झाली, माझ्याच्याने होतच नाही, मला समजत नाही म्हणून मी करत गेलो. ते तिथे मग पुरुषार्थ कमी पडतो आहे, आपल्या अकलेचा सदुपयोग कमी पडतो आहे.
धर्माला धरून जेवढं कर्तव्य कर्म, यतो धर्म ततो कृष्ण. युधिष्ठिर म्हणाले इकडून श्रीकृष्ण हे जिंकणार, यतो कृष्ण ततो जय. तर नियतम कुरु कर्म त्वम, धरून समाजाला धारणेला धरून ठेवलेले जे कर्म आहे ते तू कर. शरीर यात्रा चपी न ते प्रसिद्धेत कर्म. तू जर कर्मच नाही करत म्हटलं तर मग तुझे शरीर निर्वाह नाही होईल, मग इतरांना समाजावर बोजा होईल, इतरांना तुझा तुला येऊन खाऊ पिऊ घालावं लागेल. तशी अवस्था न हो. आपल्यापुरती आपलं पहिले आपली जी कमाई आहे, पहिले आपल्याला जी मिळकत आहे, आपल्याला जी मिळवलेलं आहे त्याचा उपयोग करणं, आशा करणं दयनीय दुसऱ्याकडून अजून काय मिळेल, अजून कुठून वाचेल, अजून कोणी काय देईल. पण पहिले जे देऊन ठेवलं आहे, ईश्वर आहे ना, विश्वास ठेव. व्यवस्था करून ठेवली आहे, किती व्यवस्था करून ठेवली आहे. शरीर संपेल पण संपणार नाही एवढी जरूर 100% व्यवस्था करून ठेवली आहे. त्याच्या तृप्त राहा. आत्मसंस्थ मन कृत्वा न किंचिदपि चिंतेत. 3 वर्षानंतर 10 वर्षानंतर टिकेल राहील की नाही आपल्यासाठी याची चिंता नको करू, आता बघ. सो अजून एक शेवटचा श्लोक करू आणि मग आपली वेळ होत आली. 9वा श्लोक याचं आपण उच्चारण केलं होतं. हा वन ऑफ माय, मला या अध्यायातला एक सुंदर श्लोक वाटतो, आवडतो. यज्ञ अर्थात कर्मण वन्यत्र लोको अयम कर्म बंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समाचार. कारण हा आपण मुक्तीचा संकेत देणारा श्लोक आहे, हे सजेस्ट इंडिकेट करणारा. फ्री कसं राहायचं, मस्त बिंधास कसं राहायचं, गरिबी ती बिंधास कसं राहायचं, शरीराला काही रोग झाला असेल तरी बिंधास कसं, फर्स्ट क्लास कसं राहायचं, लोक आपला ऐकत नसतील कोणी तरी बिंधास कसं राहायचं, असं सर्व हर हाल मस्त सगळ्या परिस्थितींमध्ये सगळ्या व्यक्तींसोबत सगळ्या देशकाल मध्ये फर्स्ट क्लास कसं राहायचं, असे काही श्लोक आहे भगवद्गीतेत. त्यांच्यापैकी हा एक श्लोक आहे. यज्ञ अर्थात कर्मणी, हिंदीत पहिले वाचतो, यज्ञ के निमित्त किए जाने वाले कर्मों के अतिरिक्त, हळू वाचतो, यज्ञ के निमित्त किए जाने वाले कर्मों के अतिरिक्त दूसरे कर्मों में लगा हुआ यह मनुष्य समुदाय कर्मों से बंधता है. यज्ञ सोडून जे दूसरे कर्म करतो त्यांनी बांधल्या जातो. इसलिए हे अर्जुन, तू आसक्ति से रहित होकर उस यज्ञ के निमित्त ही भली भांति कर्तव्य कर्म कर. थोडक्यात सांगायचं मराठीत काय, यज्ञासाठी जे कर्म केले जातात ते बांधत नाही. यज्ञ सोडून, यज्ञासाठी सोडून जे कुठले कर्म केले जातात ते बांधतातच. तर मग रोज धूर, रोज विटा आणून, रोज आहुती देऊन, इदम इंद्र इदम नम स्वाहा इदम अग्ने इदम नम स्वाहा इदम वरुणाय इदम नमः स्वाहा, ये थे रोजच्या रोज लाया बत्ता से दूर 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 सगळीकडे परेशान, शेजार पाजार शिवाय साप देऊन काय धिंगाणा जरूर आता रोज यज्ञ करतात. अरे नाही, गीतेत म्हटलं यज्ञ यज्ञ करणं तेवढंच आहे, बाकी सगळे बेकार कर्म आहे, बांधणारे कर्म आहे. म्हणून तसं नाही ना, मुळातच चुक झाली, तेव्हा मुळातच चुकत आहे. बीर पेरली, रोप लावला आणि वाटलं की हे तर मी मोगऱ्याचं लाल आहे जे मूळ पसरायला लागलंय, पण ते होतं कांद्याचा रोप. तर मोगऱ्याचे सुवास ऐवजी कांद्याचा दुर्गंध येते. मुळातच बीजच चुकीचं होतं. मुळच जर चुकलं तर त्याच्यातून निघणार सगळे फळं वेगळे, फुलं वेगळे, पानं वेगळे, सगळंच वेगळे, काटे लागतील फळ पाकण्याच्या जागी. तर यज्ञ हे मुळातच चूक झाली. यज्ञ म्हणजे काय, एवढंसं सीमित राहिलं. यज्ञ म्हणजे नुसतं काहीतरी आग पेटवणं आणि त्याच्यात काहीतरी टाकणं, आहुती देणं, हे टाकणं ते टाकणं, जोर जोरात धमाल, धड धड धड, खूप जोर जोरात, अजून आवेशात, अजून ताकदीने मंत्र म्हणणं, इम्प्रेस करायला लोकांना, हे खूप कसं तरी धूर वाचवून आणि खूप वाटायला लागणं, वा 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 यज्ञ धूर चाटत चाटत.
यज्ञ झाला फार छान झाला हे लाडू प्रसाद यज्ञ हे आहो त्याच्या अंगाराला असून तर बस स्वर्ग प्राप्ती कुठे झाली. नंतरची स्वर्ग प्राप्ती क्रेडिट कार्डवर किती किती यज्ञ झाले आजपर्यंत. मन झालं का शांत. किती यज्ञात यजमान होऊन झालो, किती यज्ञात दर्शन केलं, किती यज्ञाचा अंगारा एवढा मोठा डब्बा भरून आठ पायलाचा कोडवाचा डब्बा भरून अंगारा खाल्ला गेला असेल जीवनभरात आतापर्यंत माती खाऊन. मग काय ती वाईट आहे? नाही, वाईटही नाही, उत्कृष्ट आहे, अति अतिशय श्रेष्ठ आहे. उद्धार करणारा यज्ञ गायत्री यज्ञ कुठलाही यज्ञ एकदमच उत्कृष्ट दर्जाचा उच्चतम आहे. पण मग आहे या नाही कसं होत का नाही त्यांनी होत आतापर्यंत बिलकुल बादशाचा अनुभव घ्यावा आला हवा होता. आणि आता मिळेल स्वर्ग मिळेल कोणाला माहित खरं खोटं क्रेडिट कार्डवर. इथेही म्हणतोय कृष्ण यज्ञ अर्थात कर्मण अन्यत्र लोक याच्या याला सोडून केलेले सगळे कर्म बंधन आहे. बंधनासाठी कर्म नव्हते करायचे, सोडण्यासाठी करायचे होते. दोन गाठी पक्क्या बांधल्या त्या दुसरी गाठ सोडायची होती, पहिली गाठ ढिली करायची होती, याच्याऐवजी तिसरी गाठ झाली आणि चौथी गाठ झाली. उलट काम झालं. अजून दयनीय अवस्था, अजून नीचपणा वाटतोय, अजून दुःख होते, अजून पिपासा लागली, अजून तडप. हे कसं झालं? उलट काम. यज्ञ तर इतके केले नाही म्हणतो यज्ञ मुळातच चूक झाली. यज्ञ म्हणजे काय हेच समजून घेतलं नाही. एवढं सीम दृष्टी घोड्याला घोड्याच्या डोळ्याने पूर्ण पाहू शकत ना. मनुष्याच्या डोळ्यापेक्षा जास्त डोळे घोड्याचा डोळा असा जातो पर्स्पेक्टिव्ह. त्याला असं बांधून दिलं की एक छोटी रेष समोर त्याच्या डोळ्यातून दिसते. जिथे जिथे खाली पाहिजे तेवढे तेवढंच जाऊ शकतो तो बांधल्यामुळे. तसा यज्ञाच्या अर्थ सोडून एक नुसती डोळापट्टी बांधली, एक धूर जिथे राहीन आणि लाया जिथे टाकेन जोर जोरात आवाज जिथे होईल ते यज्ञ एवढंच समजलं. तिथे एक छोटीशी रेष होती यज्ञातली. पूर्ण यज्ञाचा यज्ञ यत ज्ञ ज्ञ ज्ञानवाचक आहे. शिकण्यासाठी समज येण्यासाठी लक्षात येण्यासाठी समजून घेण्यासाठी यत जे काही समजण्याच्या दृष्टीने प्रकाश होण्याच्या दृष्टीने बुद्धीत समज येण्याच्या दृष्टीने साठी केलं जातं यत ज्ञ किंवा यज ज्ञ. ज्ञानाच जिथे यजन होत आपण यजमान म्हणतो, प्रयोजन म्हणतो, म्हणजे अरेंजिंग ऑर्गनायझिंग स्थापना जे ऑर्गनाइज केला हा तो जो करतो त्याला यजमान म्हणतो. यज्ञ यज ज्ञ असं ऑर्गनाइज केलं, असं अरेंज केलं, असं काहीतरी कार्य ठरवलं प्रस्थापित केलं ज्याच्यामुळे सगळ्यांच्या ज्ञानाची वृद्धी होईल, सगळ्यांना व्हॅल्यू जनरेट होईल. यज्ञ म्हणजे सगळे जे काही त्यांच्यासाठी व्हॅल्यू त्यांना काहीतरी तिथून ते नेऊ शकतील परत जाताना परमनंट राहील असाठी घेऊन सांगितलं. हातात ठेवलं अंगारा गेला चटला झाला बत्तासा संपला लाया उडून गेल्या पोट भरलं नंतर विसरून गेलं पुढचा यज्ञ होईल तेव्हा पुन्हा पुढचा यज्ञ एक एक वर्षावर वर्षावर वर्ष यज्ञावर यज्ञ ते यज्ञ नाही. यत ज्ञ यज ज्ञ सगळ्यांसाठी जे ज्याच्यातून शिकवण ते ज्ञ यज्ञ अर्थात कर्मणो अन्यत्र जे कुठलं कार्य काहीतरी आपल्या आत्म्याची कुठली तरी शिकण्यासाठी समजण्यासाठी मी सतत म्हणतो लर्निंगसाठी केलेलं कर्मच कार्यच फक्त सोडणार आहे. गाठ ढिली होणारी आहे, बंधन जे झालं आहे मुक्तीचा अनुभव नाही होत आहे. बाकी सगळे कार्य बंधन अजून गाठी टाकणार आहे, अजून मूर्खपणा अजून आपलं लावून घेतले अजून लावून घेतले हे माझे आणि अजून आता त्यांच्याकडून अपेक्षा अजून त्यांच्याकडून अपमान तसं झालं. बंधन 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 झालं. अजून प्रमोशन झालं तर अजून मुंगी साखरेचा रवा तुकाराम बाबा म्हणाले ऐरावतर लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार। अरे मैं इंद्र का हाथी हूँ, मैं रोल्स रॉयस इंद्र की का गाड़ी में, तो मार भी तो अंकुश का खाना पड़ता है। फिर साधा चाप का जी हिंटर नहीं पड़ा अंकुश यानी राक्षस माला देते अंकुश आने सीत्याला ही सीधा रहा लगता है अरावतला ही त्याच्यापेक्षा तुकाराम महाराज म्हणतो मला मुंगीर एक हत्ती खाऊन ऊस उसाचे कण पडले त्याचे जन नाही उचलले जात, पण मुंगी एक कण उचलून ते पूर्ण आपलं परिवाराचं पोषण होते पर्याप्त आहे। लहान फळ दिघा देवा, तर मोठा प्रमोशन झाला, मोठा डायरेक्टर झाला, मोठा बॉस झाला, मी होऊन पाहिलं ना तर चीफ ऑपरेटिंग ऑफिसर पब्लिकली ट्रेडेड कंपनी मोठ्या कंपनीचा वॉल स्ट्रीट व झालेला होऊन पाहिलं, चिंताग्रस्त काळजी तितकाच मग अंकुशाचा मार मारे खाल खाण्याची तयारी ठेवा लागते। तर जितकं अजून 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 केलं तितकं सगळंच त्याच्यासोबत अजून 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 येते, शिकवण राहून गेली, स्वतःच ओळख राहूनच गेली, दुसरंच काहीतरी फसलं नाटक। तर यज्ञ म्हणजे काय यावर विचार करा, ध्यान करा, ते धूर असो नसो, विटा असो नसो, चौकडी असो नसो, त्याच्यामध्ये अजून तूप टाकलं असो नसो, लाया बत्तासे वराळ ऊद असो नसो, काही हरकत नाही, काही समज नाही, काय रोज यज्ञ होऊ शकते, आत्मयज्ञ ज्ञान यज्ञ। पुढे खूप सुंदर आहे की निरनिराळे प्रकारचे यज्ञ होतात रे अर्जुन, ज्ञान यज्ञ, तपो यज्ञ, स्वाध्याय, पण जप यज्ञ ने म्हटलं यज्ञानाम जप यज्ञ असमी। 10व्या अध्यायात विभूती योगात म्हणतो की सर इतर प्रकार यज्ञांमध्ये ज्या गोष्टी माझं ज्ञान होऊ शकतं, यज्ञ ईश्वराचं ज्ञान वाढू शकतं, ईश्वराबद्दल समजू शकतं, त्यात जप यज्ञ श्रेष्ठ आहे। नामस्मरण हे सर्वात मोठं यज्ञ म्हटलं आहे। श्रीकृष्णाने भगवद्गीतेत अर्जुनाला स्वतःकडे निर्देश म्हणतो सगळ्यात मोठं यज्ञ जप यज्ञ नामस्मरण सारखं महायज्ञ नाही। इथं न धूर आहे, न काडी आहे, न लाकूड आहे, न विटा आहे, न ब्राळूद आहे, न काही लोकां संग्रह आहे, न लाडू बनवणं आहे, काहीच नाही। नामस्मरण स्म अस्मिता आपल्यापणाने त्याचे। तर या अशा प्रकारच्या यज्ञ अर्थात यज्ञ अर्थ म्हणजे साठी झाले केलेले जे कर्म आहेत त्यानेच फक्त प्राप्ती होऊ शकते, अदरवाईज बंधनच होणार। तद अर्थम कर्म कौंते, तू जर प्रत्येक कर्म करताना तेवढंच जर कर्म केलं, लिमिट केलं, विचार जर केला की मी हे ज्ञान प्राप्तीसाठी, ईश्वर प्राप्तीसाठी, आपल्या आत्म्याबद्दल विचार समजण्यासाठी, इतरांच्या सगळ्यांचं भलाव यासाठी जर कर्म करतो आहे तर केलं तर मुक्त संघ समाज बस तेवढेच कर्म कर। अजून मिळकतीची चिंता नको करू, केस जिंकू की हारू याच्याबद्दल विचार नको करू, या आपलं ज्ञान स्वतःच्या स्वरूपात ज्ञानासाठी आणि इतरांचं भलाव एवढ्यासाठी कर्म कर, तर तुला सतत लक्षात येईल की मुक्त संघ आहे, मुक्त आहे, बिंदास आहे, फर्स्ट क्लास आहे, काही बंधन नाही, काही चिंता नाही, काही टेन्शन नाही, काही फ्रस्ट्रेशन नाही, काही एन्झायटी नाही, काही राग नाही, काही विषाद नाही, काही क्रोध नाही, काही तपन संताप नाही, अग्नी नाही, शांत 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 मस्त जीवन, मुक्त संघ सम आचर आचर कुठेही जा, जे करायचं ते करा, समाचार म्हणजे जे करायचं ते कर्म कर, बिनधास्त समजाशील। हे एवढं एक फिल्टर जा, हा एक जर चष्मा घातला काही दिसत नाही, काही कळत नाही, समजत नाही आहे, कोणती भाषेत आहे एवढी नाही कळत, तर चष्मा घातला हा आता वाचू शकतो श्री मनाचे श्लोक, जय जय रघुवीर समर्थ श्री रामदास स्वामी कृत मनाचे, वाचू शकलो चष्मा घातला तर म्हणतो असा हा एक जर तू चष्मा घातला यज्ञ अर्थात कर्म, एवढंच कर्म करायचं आहे, तेवढंच करायचं आहे आणि तेच करायचं आहे ज्यांनी ही प्राप्ती होईल। ते सगळ्या कर्म जर तू याच्यातून पाहिले चष्मा घालून तर सगळीकडे जे करायला ते करा, काही प्रॉब्लेम नाही होणार, दुःख नाही होणार, विषाद नाही होणार, बंधन नाही होणार, सुटत जाशील, सुटत जाशील, सुटत जाशील, मोकळत जाशील, अजून हलकं वाटेल, अजून छान वाटेल, अजून बिना सायास बिना साधनच
काही असो नसो वस्तू, कोणी व्यक्ती अराण सोबत असो नसो, कशीही परिस्थिती असो, पण तरी पण चांगलं वाटत, कारण तू माझा पार्थ सारथी जो आहे त्याची ओळख आहे. आज इथे थांबवू, आपली वेळ झाली 2-3 मिनिटं वर गेलो आज. तर यज्ञ के निमित्त किए जाने वाले कर्मों के अतिरिक्त दूसरे कर्मों में लगा हुआ मनुष्य समुदाय कर्मों से बंधता है, इसलिए हे अर्जुन तू आसक्ति से रहित होकर उस यज्ञ के निमित्त ही भली भांति कर्तव्य कर्म कर. आज मोठी शिकवण ही असायला हवी विचारवाला की यज्ञ म्हणजे काय, मुळातच कुठे चूक झाली, यज्ञाला काय लिमिट केलं, असं रोज यज्ञ व्हायला हवं, नामस्मरणाचं, ह्या सात्विक कर्माचं, निष्काम कर्माचं. जय श्री कृष्ण. आता इथे मी थांबवतो, आपण ध्यान करू 1-5 मिनिटं पुन्हा, आणि मग आपण चर्चा ब्रह्मचर्चा करू.